आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. काय दिसतेस वेदा? तुला बोललो होतो ना मी तू या ड्रेस मध्ये सुंदर दिसशील, परत परत प्रेमात पडावं इतकी गोड दिसतेस. चल बास झालं माझं कौतुक, आवर आता निघायचंय. हो सर. मला वाटतंय तुमचा सेपरेट झालेला बेड एकत्र येणार आज. ऑल द बेस्ट. निघतोस की तुझ्या मॅनेजरला कंप्लेंट करू? नाही नाही नाही, मी जातो सर. तो वेटर सांगत होता लेक खूप सुंदर आहे आणि कपल्स करता खूप चांगला स्पॉट आहे. हो का? वाव, सुंदर आहे ना? खरच सुंदर आहे. किती पीसफुल आहे. आणि इकडची ब्युटी बघून मला असं वाटतं की आपण इकडे सेटल व्हावं, परत जाऊच नाही. काय अगं, मस्करी करत नाही मी, खरंच म्हणतोय. हे पोरा, हे पोरी, अरे इकडे या. अरे पोरीसाठी एक गजरा घे, हा गजरा माळलास ना तर एका वर्षात बाबा होशील. बघ बघ पोरगी कशी लागते, घेतोयस ना गजरा? द्या. धन्यवाद, माझी बोनी झाली, माझ्या आशीर्वाद ना दोघांना. आणि मी सांगते ते होते की नाही बघा. ए, आता नको, मी माळते नंतर. अग पण त्या मावशी म्हणत होते ना की वेदा. थँक्यू सो मच. बरं सरा तुम्ही आतमध्ये येऊन चहा वगैरे घ्या. अगं नको, आत्ता मी चहा पीत बसले ना तर मला लेट होईल. अहो लेट काय, त्यात असा कितीसा वेळ लागणार आहे चहा बनवायला. या ना, आणि त्यानिमित्त आमचं घर तरी बघाल. हो या ना. इतका आग्रह करतेच तर येते मी. एक मिनिट, पार्क करते ना. या. ही आमची वाडी आहे आणि ही जी खानावळ आहे ना ती यांचीच आहे. ओ नाईस. बरं ओबी ताई, तुम्ही बसा बोलत, मी येते. बर बाय बाय. चला घर या बाजूला. ओके. एवढी मोठी गाडी आणि ती पण आपल्या वाडीत. चल चल चल. आणि बाई तेच तर कळत नाही ना, बघूया. चल या इथे. या
हे आमचं छोटंसं घर. तुम्ही बसा, मी पाणी आणते. काय झालं? काय उडी गर्दी लावली? अप्पा काय झालं? कोणीतरी आलंय तुमच्याकडे. कसं वाटलं आमचं घर? थोडं छोट आहे पण छान आहे. तुमचा मोठा बंगला असेल ना? हो. बरं, थँक्यू. आप म्हणजे तुम्ही माझं ऐकून आमच्या घरी आलात. अरे थँक्स. काय त्यात हाय. काय हो? काय झालं? चेहरा का असा झालाय? कामाच्या ठिकाणी काही गडबड झाली आहे का? नाही तसं काही नाही, पण कामाचाच विचार करत होतो. बघितलं हे असं असत, सतत डोक्यात कामाचाच विचार असतो. बरं तुम्ही बसा बोलत, मी चहा करते. अहो समीर, तू मला तुझ्या आयुष्यातून वेगळं करण्याचा केवढा प्रयत्न करतोस ना. पण आता तू बघ, तुझी बायको स्वतःच मला घरी घेऊन आली आहे तुझ्या आग्रहाने. तुझ्या घरी आले डायरेक्ट म्हणून घाबरलायस ना? घाबरायलाच हवंच, कारण वर्षा नावाची मांजर आता तुझ्या आयुष्यात कायम अडवी येत राहणार आहे. Thank you.
पडदे छान आहेत तुमच्या घरचे. हो सगळं उभीनेच केलंय. नाईस. अरे वा ठीक आहे. थँक्यू. या ना बसा इथे. हो हे घ्या. कसा झालाय? खूप छान आहे. प्लीज माझी पर्स देशील का? हो. थँक्यू. हाय रानू. हो मी ठीक आहे. तू कसा आहेस? हो घेते काळजी. मी आता ओवीकडे आले. अरे कोण ओवी काय? आपल्याला रेस्टॉरंट मध्ये भेटली होती नाही का? आपल्या समीरची बायको. अरे हो. ओके बाय. लव यू. अगं माझा नवरा दर 2 तासांनी फोन करतो. त्याला खूप काळजी आहे अगं माझी, कारण मी एकटीच असते ना इथे. त्याला मी आत्ता सांगितलं की मी ओवीच्या घरी आहे, तर तो म्हणाला की ओवी आणि समीरला सांग की वरच्यावर येत जा आमच्या घरी. समीर पुढच्या वेळी तू येताना ओवीला बरोबर घेऊन ये. हो मी येईन त्यांच्यासोबत नक्की. बर चल आता निघते मी, उशीर होतोय मला. हो थँक्यू. आणि समीर तुला हे घर छोटं नाही का वाटत? आय मीन एवढा मोठा बिझनेसमॅन आहेस तू, तुला शोभेल असं घर घे ना. हो विचार चाललाय त्याचा. पैशाची काही अडचण असेल ना तर मला न लाजता सांगा, मी हवी तेवढी मदत करायला तयार आहे तुला. येऊ. बाय बाय बाय. मी जरा तो वेटर बरोबर बोललाय. नाही म्हणजे कपल्स करता ऍक्च्युअली खूप चांगला स्पॉट आहे हा, नाही का? वेदा आग ऐक ना, तू एक गोष्ट नोटीस केली आहेस का? इकडचे कपल्स एकमेकांमध्ये किती इन्वॉल्व आहेत. असू दे त्यांना इन्वॉल्व. आणि तुझं काय, तुला काय एवढं कौतुक त्यांचं? अरे म्हणजे तुला काय म्हणायचं आहे? हे जे काही करतायत ते चुकीच आहे का? नाही नाही मी जस्ट विचारतोय. बर मग तुला काय आवडतं? मला हं बाबा आवडतात.
वृंदाताई आवडते. अगं मी तसं म्हणत नाहीये, मला म्हणायचं तुला माणसांव्यतिरिक्त काय आवडतं, काय छान वाटत तुला. अच्छा तस फुलं आवडतात, साडी नेसायला आवडते आणि आणि वृंदाताईच बाळ आवडत. वा छान 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 आहेत तुझ्या आवडी निवडी. तुला काय आवडत? मला वेदा तू तिथे बस, मी आलोच. कुठे भेटल्या? हा या कुठे भेटल्या? अहो मी आणि तृप्ती मंदिरात गेलो होतो ना, तिथे भेटल्या. आणि मग निघताना म्हणाल्या की एवढ्या उन्हाचा रिक्षा वगैरे कुठे शोधत बसणारेस, मी तुला माझ्या कारने सोडते. मी त्यांना नको नकोच म्हणत होते, पण त्या खूपच आग्रह करत होत्या हो, म्हणून मग शेवटी म्हणाले की चला, म्हणून आल्या त्या. अच्छा आणखी काही बोलल्या? नाही हेच की म्हणजे इकडची तिकडची विचारपूस करत होत्या, मग डिलिव्हरी कधी होणार आहे, हॉस्पिटल कोणतं आहे वगैरे, हे सगळं विचारत होत्या. अच्छा एवढंच ना? हो. हा आणि तुमच्याबद्दल तक्रार करत होत्या. कसली तक्रार माझ्याबद्दल? हेच की नवा बिझनेस सुरू केल्यापासून घरी एकदाही आले नाहीत, हेच बोलत होत्या. अच्छा हो, आता तुला तर माहितच आहे नवीन बिझनेस म्हटल्यावर जरा धावपळ असतेच, पण आपण जाऊया त्यांच्या घरी एकदा. हो सांग ना काय आवडत तुला. सांगू? सांग. मला तू आवडतेस वेदा, फक्त आणि फक्त तू. वेदा असं इमॅजिन कर की इकडे फक्त आपण दोघंच आहोत, बाकी कोणीच नाही, म्हणजे तिथे पाखरू सुद्धा नाही, फक्त आपण दोघं आहोत. विचार कर ना, जर आपलं हे इमॅजिनेशन खरंच प्रत्यक्षात आलं तर किती भारी होईल ना. पण माझी फॅमिली बरोबर असेल ना तर आणखी मजा आहे. फॅमिली ठीक आहे, फॅमिलीला बोलवू आपण. आणि फक्त फॅमिली कशाला, आपल्यावर ज्या राग धरून बसल्यात ना त्या आशाला तर बाई, त्यांनाही बोलवू आपण, त्यांच्या फॅमिलीला सुद्धा बोलवू आपण, सगळ्यांना बोलवू आपण, सगळ्यांना बोलवू. आणि आपण इकडे साखळी साखळी खेळूया, लपाछपी खेळूया.
ते ऍक्च्युअली एक मिनिट माळतोयस ना हा गजरा माळलास ना ते एका वर्षात बाबा होशील वेदा थैंक्स वेदा मला आज खूप भारी वाटत आहे खूप खुश आहे मी आज म्हणजे मी इतका खुश आहे की तू जर मला सांगितलंस की आकाशातून तारे तोडून आण तर तुझ्यासाठी मी ते तारे तोडून आणेन तारे बापरे ठेवायचं कुठे ते मस्करी करतेस माझी नाही मस्करी नाही पण आपल्या प्रेमाचा त्रास त्या ताऱ्यांना कशाला ना उगाच ताऱ्यांपेक्षा माझ्यासाठी आईस्क्रीम म्हणशील वेदा ग आईस्क्रीम आता होय ऍक्च्युअली ना मला आईस्क्रीम खायचा मूड झालाय आणशील प्लीज ठीक आहे तसंही मी ऑफिसमध्ये मुलींसाठी आईस्क्रीम आणत असतो तर माझ्या स्वतःच्या बायकोसाठी का नाही ठीक आहे आणतो ऋषी इकडे काय झालं बस मग सांगते काय काय झालं वेदा मी ऑफिस मधल्या मुलींसाठी आईस्क्रीम आणतो हे सांगितलं म्हणून तू चिडलीस का माझ्यावर नाही मला तुझ्या गालावर आईस्क्रीम द्यायचंय गालावर आईस्क्रीम
इथे कसं काय आलास? आत्ताच्या आत्ता निघून जाईत ना. वेदा, मी इथून जायला नाही आलोय. वेदा, तुला आणि तुझ्या नवऱ्याला मी इथे फिरताना पाहिलं. काय योगा योग आहे बघ. तू पण याच शहरात, मी पण याच शहरात. तू रोमॅन्टिक मूड मध्ये आणि मी तर फुल नॉन रोमॅन्टिक मूड मध्ये. तुला माहितीये आपली जिगरी यारी अभिर्षी, तुला तर माहितीये तो जी काही गोष्ट वापरायचा ती मी वापरायचो. शर्ट टी शर्ट त्याने वापरला ती मी वापरायचो. आणि तुला माहितीये त्याची गाडी पण मी वापरायचो. आणि तू तू अशी कशी निघून गेलीस यार? काहीच न देता त्याला काय अर्थ? चल ठीक आहे, तेव्हा निघून गेलीस म्हणजे तेव्हा नाही मिळालं ना आता मिळेल. मागून नाही मिळालं ना तर हेच काऊन घेईन. मला हा नावाचा प्रयत्न केलास ना तर मी आरडा ओरडा करेन. मी लोकांना बोलवेन, मग बघ मी काय करते ते. अरे बोला बोला, कोणाला बोलवायचं त्याला बोला. तुझा इथं मी म्हणते मी शांतपणे सांगते तेवढं जा. कोण नाही रोमॅन्टिक? रोमॅन्टिक? थँक्यू अबीर. चरबी आली असते तुला? चरबी आली? तुझी चरबी ना आता पोलीस स्टेशन मध्येच काढतो. मॅडम मॅडम, हा माणूस माझ्यावर जबरदस्ती करायचा प्रयत्न. डोंट वरी, आम्ही आलोय, काळजी करू नका. आता याची पोलीस स्टेशन मध्ये चांगली चांबडीच लोळवतो. आणि तू याच्या बरोबर आहेस का? सर तो माझा नवरा आहे. सर हे दोघही खोट बोलतायत. हा हिचा नवरा नाहीये, मुळात यांचं लग्नच झालेलं नाहीये. काल यांनी नवरा बायको म्हणून आमच्या हॉटेलमध्ये चेक इन केल्यावर आम्ही यांची सगळी इन्फॉर्मेशन काढली आणि तेव्हाच आम्हाला कळलं की यांचं लग्नच झालेलं नाहीये. आम्ही दोघं नवरा बायको आहोत असं यांनी आम्हाला खोटं सांगितलं तेव्हाच आम्हाला यांच्यावर संशय आला होता सर. आणि म्हणूनच आम्ही तुम्हाला इथे बोलवलंय. ठीक आहे, आता या दोघांची पोलीस स्टेशन मध्ये चांगली हजेरीच घेतो. हो मॅडम, तुमचं काय? माझा नवरा आहे, तो माझा नवरा आहे. तू सर यांचं लग्न झालंय, ते डिसेंट कपल आहे, हवं तर मी त्यांची गॅरंटी घेते. ठीक आहे, कॉन्स्टेबल यांना गाडीत घ्या. चाल तू. हो मॅडम, तुमचे मिस्टर कुठे गेले? खाली खाली गेलेत, आईस्क्रीम आणायला गेलेत. बर बर, तुम्ही इथेच थांबा, मी त्यांना घेऊन येतो. मॅम मॅम, तुम्ही प्लीज इथे बसा. मॅम प्लीज बसा तुम्ही. मॅम रिलॅक्स व्हा, प्लीज बसा, मी पाणी घेऊन येते. मॅम चल चल, तुला जे काही बोलायचं ना ते आता पोलीस चौकीत बोल. चल मॅम प्लीज, घाबरू नका प्लीज, रिलॅक्स व्हा मॅम प्लीज. अरे हे काय झालं? कसलं मॅटर आहे? हो तुमचंच मॅटर आहे. आमचा मॅटर आहे? हो मग काय, तुम्ही तिकडे आईस्क्रीम आणायला गेलात आणि हमावाली तिकडे तुमच्या रूम मध्ये घुसला. हो तुमच्या बायकोत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत होता. काय बरं झालं आम्ही वेळेवर पोहोचलो आणि तुमच्या बायकोला त्याच्या तावडीतून सोडवलं. तुम्ही एक काम करा, पटकन मॅडम कडे जा, अहो त्याला रडतंय.
मॅम प्लीज रिलॅक्स बा. तुम्हाला काय हवंय? चहा, कॉफी, काय आणू मॅम? वेदा, वेदा तू तू ठीक आहेस ना? काय? हो सर, त्या ओके आहेत आता, पण मगाशी खूप टेन्शन मध्ये होत्या, पण आता ठीक आहेत त्या. सर तुम्ही प्लीज त्यांची काळजी घ्या, तुम्हाला काही लागलं ना तर मला प्लीज कळवा. हो ठीक आहे, थँक्यू. वेलकम. वेदा तू तू ठीक आहेस ना? वेदा शांत होत, रडू नकोस. वेदा हे बघ, तो गेलाय आता, पोलिसाला घेऊन गेलेत. तू काळजी करू नकोस, शांत हो. वेदा शांत हो. वेदा वेदा प्लीज. माझं चुकलंय, मी तुला इकडे एकटीला सोडून गेलो नसतो ना, हे सगळं झालंच नसतं. वेदा हे बघा, आपण आपण काय करूया, आपण आज कुठेच जायला नको, आपण आज इकडेच थांबूया वरती, आज बाहेर जायलाच नको. नको, आराम नको, आपण जाऊया इथून. वेदा ऐक ऐक, तू शांत हो. मी काय म्हणतोय, आपण आज आराम करूया आणि नंतर संध्याकाळी फ्रेश होऊन जाऊया ना साईट सिंग करायला. नाही, मी साईट सिंगला नाही जायचं, आपण आपण जाऊया इथून, घरी जाऊया. जे झालंय मी नाही थांबू शकत अजून एकही मिनिट इकडे, आपण निघूया इथनं. वेदा वेदा प्लीज माझं ऐक, मला कळतंय आता जे काही घडलं त्यामुळे तुझी काय अवस्था झाली असेल, पण प्लीज आपण हवं तर आपण हॉटेल रूम चेंज करूया ना. हॉटेल रूम चेंज करण्याबद्दल नाही म्हणत आहे, मी म्हणते आपण घरी जाऊया आपल्या, प्लीज. वेदा तू तू शांत हो आधी. हे बघ, आपण घरी जाऊ शकतो, पण घरी गेलो तर प्रॉब्लेम होईल ग. आपण आता जस्ट आलो इकडे आणि आत्ता घरी गेलो तर त्यांना संशय येईल, त्यांना वाटेल काहीतरी झालंय, काहीतरी गडबड आहे. आय डोंट केअर, मी तुला म्हणते आपण निघूया इकडनं, तुला यायचं असेल तर ये, नाही तर राह इथेच. चेकआउट करायचं. सॉरी सर, सॉरी मॅम. इट्स ओके.